आपणास मधुमेह झालाय, दररोज खूप गोळ्या खाऊनही साखर नियंत्रणात येत नाहीये, तर मग आता चिंताच सोडा. डॉक्टर साळुंकेच डायबिटीज अँड न्यूट्रिशन क्लिनिक मध्ये सर्व प्रकारच्या मधुमेहाच्या अवस्थांवर उपचार. यामध्ये मधुमेह चिकित्सा व आहार व्यवस्थापन यावर संशोधन करून आधुनिक शास्त्र व आयुर्वेदाची सांगड घालून एक प्रभावी औषधी चिकित्सा विकसित केली. आपल्या प्रभावी औषधी चिकित्सा व आहार नियोजन यामुळे डायबिटीजच्या रुग्णांची साखर नियंत्रणात येतेच, शिवाय इन्सुलिनची मात्राही कमी होते. जे प्री डायबिटिक व नुकतेच मधुमेहाचे निदान झालेले रुग्ण पूर्णतः बरे होतात. तसेच मधुमेहातून इतर गुंतागुंतीचे होणारे आजार, उदाहरणार्थ हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांचे आजार, किडनीचे विकार, मेंदूचे आजार, त्वचेचे आजार, लैंगिक समस्या इत्यादीही थांबतात. पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे युवा नेते सुहास पिसाळ यांना गुरुवार दिनांक 4 मार्च रोजी पितृशोक झाला. यामुळे त्यांना मानसिक बळ देण्यासाठी तसेच त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी रविवार दिनांक 7 रोजी चोराडी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना भेट दिली. या प्रसंगी अनिल पिसाळ गणेशनगर व साहेबांचे जुने सहकारी स्वर्गीय शंकरराव पवार यांचे चिरंजीव शरद शंकरराव पवार यांचेही सांत्वन करण्यासाठी साहेबांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी बोलताना साहेब म्हणाले की यापूर्वीच येण्याची इच्छा असूनही विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मला येता आलं नाही, त्यामुळे आज रविवारचा वेळ काढून आलो. यावेळी कुटुंबियांचे सांत्वन करताना ते म्हणाले की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला एकटे समजू नका आणि स्वतःचा धीर खचू देऊ नका, आम्ही सर्वजण तुमच्या या दुःखामध्ये सामील आहोत. तदनंतर चोराडेगावचे ज्येष्ठ नागरिक व साहेबांचे जुने सहकारी बजरंग पिसाळ यांच्याही घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेते जितेंद्र पवार, सुरेशबापू पाटील, संतोष घारगे, संभाजी थोरात, चोराडेगावचे सरपंच, उपसरपंच आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, चोराडे.